पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयानं गोवा राज्यातील अनेक गावे इको सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर केली आहेत. मात्र याला अनेक ठिकाणी विरोध केला जातोय. गोव्यातील एकूण 64 गावांपैकी सांगे तालुक्यातील 31 गावांचा सहभाग असल्यानं याला प्रखर विरोध होत आहे. ही गावे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून लागू झाल्यानंतर विकास कामांना अडथळा येणार असल्याची बाजू मांडण्यात येत आहे. शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी एक बैठक बोलावली होती. इको सेन्सिटिव्ह झोन घोषित झाल्यानंतर कोणत्या समस्या निर्माण होती याचा अहवाल तयार करण्याची सूचना करण्यात आली असून पुन्हा यासंबंधी बैठक पुढच्या आठवड्यात बोलवण्यात येणार आहे. 2014 सर्क्युलर आमकां आयज पर्यंत कांयच कळना. हांवें सगळ्या लोकांक कितें सांगलां, तुमचे प्रॉब्लेम कितें इको सेन्सिटीव झोन रिलेटेड कितें आसा तितके प्रॉब्लेम. तुमकां कोणाक घर बांदूंक येना, टॉयलेट बांदूंक येना, गोठो बांदूंक मेळना किंवां आनी कितें करूंक मेळना इतके सगळे प्रॉब्लेम तांकां सांगात. आजून इको सेन्सिटीवची बॉर्डर डिक्लेर ना हें सगळें तांकां सांगात. हांकां सांगलां सगळे प्रॉब्लेम एकदांचे बरोवन घेयात, ताजेर सोल्युशन कशें काडपाचें तें बरोवन घेयात आनी ताजेर सजेशन्स कितें अंदरसनेटरी सेक्रेटरी आनी ह्याच लोकांनी सजेशन दिवपाक जाय. इफ इन केस आमकां जर नवीन नोटिफिकेशन काडचें पडटा किंवां आमकां एमओयूफाक रिक्वेस्ट करची पडटा करून गजाली आमी एलाव केल्ल्यो आसा. कन्स्ट्रक्शन करपाक आमी कोण आडयना, टॉयलेट बांदपाक कोण आमी आडयना हें हेंचें म्हणणें आसा. तें म्हणटा तशें ना, त्याती दोगांय मदलो पयलीं समजून घे म्हटलें जें मिसअंडरस्टँडींग आसा दोगांच्या मदीं तें पयलीं क्लियर करा आनी तें नोटिफायड कॉपी जाता त्यो तांकां दिया. सो ते दोगूय बसले डिस्कशन्स करता कशें करपाचें हें परत आसा अशी 8 दिसांनी मिटींग. आज तांकां कलेक्टर लागतलो, डेप्युटी कलेक्टर लागतलो, ट्रायबलूय लागतले. ह्या सगळ्यांक घेवन विदीन 8 डेज परत एकदां मिटींग घेवया आनी पुराय इश्यू रिजॉल्व करया. क्लियर करपा खातीर जे रिटर्न काडले ताजेर ऑप्शन्स कितें आसा, आमकां सोल्युशन्स आमकां कशें कशें काडटले वेगवेगळ्या पॉयंट्सांचेर ते सोल्युशन्स काडपा खातीर परत आनी एक मिटींग घेवया आनी हो इश्यू सॉल्व आवट करया म्हणून आमकां सीएमान उतर दिल्ले कडेन आसा. प्रॉब्लम म्हणल्यार पळय आतां कशें आसा, घर बांदपाक लागून प्रॉब्लम आसा. थंय कम्युनिटी बेज कांय जे आमचे जे हें करपाचें आसा, रोड म्हणा, लायट म्हणा, हें उदक म्हणा, हेजेर आमकां विशय आसा ते आमकां तेणी क्लेरिटी दिवपाक जाय. तेजे तेणी कांय सांगले कडेन ना. जो इको सेन्सिटीव झोन आयज आमकां आयले कडेन आसा, जवळ जो आमकां 16 ते 17 गांव आमचे सांग्यावले वता, विलेजीस वता, तातूंत भितर टोटली गांव जे भितर वता तांकां तुमी फुडें कशें करतले, घर बांदता आसतना तांकां परमिशन्स कशें दितले, हो सगळ्यांचे मोठो इम्पॉर्टंट इशू आसा. तो अजून पर्यंत क्लेरिटी तेणी कांय दिल्ले कडेन ना. ते जातले म्हणटा आमकां लागना, कित्याक आमी पळयले कडेन आसा फाटले दिसा 1-2 फायली आमी प्रोसिजन घातिल्ल्यो, त्याच फायलीचेर अजून पर्यंत परमिशन मेळ्ळे कडेन ना. जशें आमच्या पळय आमदारान सांगलें तशें 23 तारखेर मिटींग जाली. 23 तारखेर ह्या विशयाचेर डिस्कशन जाल्लें. परत एकदां आज मिटींग जाली. सीएम स्वता उपस्थित रावून जो बाकीचे ऑफिसर जे आशिल्ले तांकांय आपयलो. पण आमची जे पळय प्रामुख्यान 3 इश्यू आशिल्ले, आमी म्हणिल्लें की इको सेन्सिटीव झोन डिनोटिफाय कर, आमचे प्रायवेट लँड जो पळय प्रायवेट फॉरेस्ट केल्या त्यो डिनोटिफाय कर, आनी प्रायवेट लँड जो पळय फॉरेस्टांत घाल्या त्योय भायर काडच्यो, आतां वायल्ड लायफ आसा त्योय भायर काडच्यो अशें म्हणिल्लें. ताजेर मिटींग जाली. आमकां सीएमान सांगलें की तुमची ज्यो डिफिकल्टीज आसा त्यो परत एकदां बरोवन सगळे ऑफिसरां मुखार दवरात, त्यो डिस्कशन येवं न्ही. डिस्कशन आयले नंतर मागीर जे पळय आमचे तांचे जें कितें म्हणणें आसा की मॅक्झिमम कितली रिलीफ ते आमकां दिवपाक शकतात, ती रिलीफ आमी दिवपाक पळोवया अशें म्हणून परत एकदां सीएमान आमकां आश्वासन दिल्लें आसा. त्या प्रमाणे 24 तारखेर आमचे नोट्स कितें आसा ते आमी दवरतले. 26 तारखेर ताणें परत एक मिटींग आपोवन ताजेर तांचें कितें म्हणणें आसा तेंय आमकां सांगतले. एक डॉक्युमेंट आमी तयार करुया, तो रजिस्टर करुया, म्हणजे तो नोटिफाय करुया की कितें प्रॅक्टिकली कितें शक्य आसा कितें ना. ताज्या पयलीं आमकां आयडेंटिफाय करून दाखया तुमची बाउंड्री कितें. आयज खंयचोय फॉरेस्ट ऑफिसर येता इको सेन्सिटीव झोन म्हणटा खंयी बांदता ताका आडायता आनीक हे त्रास जातात. सो यू ऑल्सो इन अ सपोर्ट ऑफ दीस डॉक्युमेंट जावपाक जाय, डॉक्युमेंट जावपाक जाय हे हांवेंच प्रपोज केल्ले आसा. आनी हो डॉक्युमेंट करपाक जाय आनी तो नोटिफाय जावपाक जाय आनी ह्या डॉक्युमेंट हो आमचे कडेनय आसतलो आनी कायद्या भितर आसतलो, ऑफिसरां कडेन आसतलो. सो एट एनी पॉयंट ऑफ टायम एनी फॉरेस्ट ऑफिसर कॅनॉट कम एन्ड ताजी मनमानी जाता तशें. दॅट दीस इज वॉट इंटरप्रिटेशन शूड नॉट डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन, ऑफिसर टू ऑफिसर. वी वील नो दॅट वॉट ऑल दी ॲक्टिव्हिटीज वी कॅन टेक अप इन दी इको सेन्सिटीव झोन इट सेल्फ अँड इट इज अवर मॅटर.